देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। अनेक वर्ष प्रलंबित असलेले बिरसी येथील विमानतळाचा प्रश्न खासदार सुनील मेंढे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला। केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या मंत्रालयात पाठपुरवठा करून गोंदिया क्षेत्रातील नाशिवंत कृषी उत्पादने, फुले, मत्स्य उत्पादने विमान वाहतुकीद्वारा कमी वेळात बाहेरील बाजारपेठेत पाठवणे शक्य होणार आहे। या संदर्भात गोंदिया विमान प्राधिकरण गोंदिया येथे झालेल्या बैठकीत ह्या विषयाची माहिती खासदार सुनील मेंढे यांनी संबंधितांना दिली। शेतकरी, मत्स्य उत्पादक व व्यापारी कागरो हबच्या घोषणेमुळे अतिशय उत्साही झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। गोंदिया, इंदोर, भोपाळ, हैदराबाद, रायपूर अशा मार्गावर 40 आसनी प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रगतीपथावर असल्याचेही खासदार मेंढे यांनी सांगितले। कागरो हब व प्रवासी वाहतूक सुरू झाल्यास ह्या क्षेत्रातील उद्योजक व्यापारी यांची माल वाहतूक जलद गतीने होणार आहे। व्यावसायिक दृष्ट्या त्याचा मोठा फायदा गोंदिया क्षेत्राला होणार आहे। विमानतळ परिसरातील 107 कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या बाबतीत ठोस पावले उचलण्याचे निर्देश या प्रसंगी देण्यात आले। या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक मीना, उपजिल्हाधिकारी खाडे भरार, विमान प्राधिकरण अधिकारी खंगार, उपविभागीय अधिकारी खडतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारकर, जिल्हा कृषी अधीक्षक घोरपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जावेद, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे, सरपंच सौवंचारी तसेच भाजपाचे वरिष्ठ कार्यकर्ते संजय टेंबरे, संजय कुलकर्णी, दिनेश तादरीवाल, भालचंद ठाकूर व शेतकरी तसेच व्यापारी बंधू उपस्थित होते। BS क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता YouTube, वेबसाइट, Facebook, Twitter, Instagram वर व्हिडिओ ला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच YouTube वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनल ला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच Google Play स्टोर वरून BS क्राइम इंडिया न्यूज ऍप ला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।